नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. बुलढाणा जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी उघडकीस आला असून, चिखली तालुक्यातील जवळपास 500 ते 550 शेतकऱ्यांचा शेतमाल खेडा पद्धतीद्वारे खरेदी करून व्यापारी व त्याचे साथीदार शेतमालासह पळून गेले आहेत. या घटनेत 10 कोटीपेक्षा जास्त रकमेची शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. तब्बल 200 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल करून देखील चिखली व अंडेरा पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही आरोपीच्या मुसक्या आवळण्यात कमालीची दिरंगाई चालवली आहे. परिणामी शेतकरी कमालीचे संतप्त देखील झाले आहेत. शेतमाल खरेदीतील फसवणुकीमुळे चिखली तालुका हादरून गेला आहे. तालुक्यातील खैरो, आंबाशी, गांगलगाव, भालगाव, घोडप, कोलारा, मिसाळवाडी, सेळगाव, आटोळ, अंचरवाडी, मेरा, आमोणा, पिंपळवाडी आदी गावातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून संतोष बाबूराव रणमोडे व त्यांचे साथीदार अशोक मस्के, निलेश साबळे यांनी हरभरा, सोयाबीन आदी शेतमाल जादा दराचे आमिष दाखवून खरेदी केले, परंतु पैसे न देता खोटे चेक देऊन हे भामटे पळून गेले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर राज्य महामार्गावरती रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. जवळपास 500 ते 600 शेतकऱ्यांनी अंदाजे 10 कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक या ठिकाणी करण्यात आली आहे. संपूर्ण चिखलीसह मेहकर, देऊळगाव राजा, शिंदखेड राजा या तालुक्यातही या प्रकारची व्याप्ती आहे. सर्व शेतकरी गरीब असून त्यांच्या कष्टाचा पैसा परत मिळून देणे ही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची जबाबदारी आहे. त्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात एकत्र येऊन सरकार दरबारी आणि न्याय दरबारी संघर्ष करतील असे मिसळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी देखील सांगितलं आहे. पळून गेलेल्या आरोपीपैकी अशोक मस्के यांचा व्हॉइस रेकॉर्डिंग आता व्हायरल झाली असून हे आरोपी स्थानिक हस्तकांच्या संपर्कात असल्याचं उघडकीस आलं आहे. मस्के हा जमा केलेला शेतमाल गोडाऊन मध्ये सुरक्षित ठेवून गोदामाला कुलूप लावण्याच्या सूचना या हस्तकांना देत आहे. हे रेकॉर्डिंग चिखली पोलिसांनी प्राप्त होऊन देखील गोदामाला सील ठोकण्याची कारवाई अद्यापही पोलिसांनी केलेली नव्हती, त्यामुळे या शेतमाल देखील गायब होण्याची शक्यता आहे. ही व्हायरल झालेली रेकॉर्डिंग आता आपण ऐकूयात. हो बर, माल खरेदी बंद ठेवा. हो, गोडाऊनला कुलूप लावून घ्यायला लावायला पाण्या पावसाचा एक काम करा, पाण्या पावसाचा हमाली जाईल डबल, अर्जुन दाजीला तेल म्हणा, जितका माल आत गोडाऊन मध्ये टाकल्या जाईल शटर लावून तितका आत टाकून घ्या म्हणा एकदा. बरोबर, लगेच टाकायला लागा म्हणा. मग आपण सगळे चालले गेले सगळे. अर्जुन दाजी एक काम करा ना भागवत, जरा रातच्या उशिरा का जा, पण रातच्या रात्यातून माल बंद. अर्जुन दाजील म्हणा कुणी कोणतरी मान सांगा विठ्ठल, स्पीकर ऑन करून बोलणं. बर काय इटल इटल कुठे दरपूर हा इटल सांग बोला. अर्जुन दाजी, अर्जुन दाजी हो, आणि अजून 5 तास आम्हाला 5 तास आम्हाला बोलो, तुझी गाडी राहू दे तिथं. हो बंद आपल्या सेटरच्या आतमध्ये बंद माल टाकून घे. बर हा. मग साधना न्यूज करिता एकनाथ माळेकर, बुलढाणा, चिखली.